हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक गणेश पिंगळे. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपण सर्वात आधी पाहू शकाल. तर सुरू करूया आजचा टॉपिक. सराव संच 1.4 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्यामधलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर आपल्याला ठिकाणी दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत. समजा ते दोन समरूप त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, आणि आपल्याला पुढे काय दिलेलं आहे की त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 5 आहे. त्यांच्या संगत बाजू म्हणजे समजा त्यांच्या संगत बाजू आहे AB आणि PQ, यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3 5, म्हणजे 3/5. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला प्रमेय वापरायचं आहे, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेयानुसार. आता समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळाचं प्रमेय काय सांगते? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. मग आता त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजू त्यांचा वर्ग. तर आता या ठिकाणी आपल्याला AB 3 आहे, 3 वर्ग, आणि PQ 5 आहे, 5 वर्ग, बरोबर 3 वर्ग या ठिकाणी 9 आणि 5 वर्ग 25, म्हणजे त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आलेलं आहे? 9/25, म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 9/25 हे त्यांचं गुणोत्तर आलेलं आहे. दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB × PQ बरोबर 2/3. तर पुढील चौकटी पूर्ण करा. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB² AB² या ठिकाणी येईल 2 PQ² त्यानंतर या ठिकाणी 2² 4 आणि 3² 9. प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 80 आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 125. तर पुढील चौकटी पूर्ण करा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण या ठिकाणी येईल PQR. दोघांचं या ठिकाणी क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी 5 भागायचं आहे. 5 भागल्यानंतर इथं येतील 16 आणि इथं येतील 25 यांचा वर्गमूळ काढायचा. 16 वर्गमूळ 4 आणि 25 वर्गमूळ 5. चौथे उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 एरिया ऑफ त्रिकोण LMN. जर QR बरोबर 20 तर
MN काढा। तर या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि ते समरूप आहे। त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 9 × एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 × एरिया ऑफ त्रिकोण LMN, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर 16/9। त्यानंतर समरूपतेच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर आता यांच्या संगत बाजूंचा वर्ग QR चा वर्ग आणि MN चा वर्ग। पण त्या ठिकाणी PQR आणि LMN आपल्याला दिलेलं आहे 16/9 बरोबर QR² / MN² त्यानंतर दोन्ही बाजूचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे QR/MN बरोबर 16^4 and 9^3। परंतु या ठिकाणी आपल्याला QR दिलेला आहे, QR दिलेला आहे आपल्याला 20, म्हणून या ठिकाणी आपण किंमत ठेवू 20/MN बरोबर 4/3। म्हणून MN बरोबर 20/3/4। भाग जातो या ठिकाणी 5 MN बरोबर 5/3 = 15, म्हणून MN ची किंमत आलेली आहे 15। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।